नमस्कार। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे पाठदुखीसाठी काय एक्सरसाइज करायला। एकदम सिंपल आणि साध्या मी तुम्हाला एकदम थोड्याच एक्सरसाइज सांगणार आहे, परंतु इफेक्टिव्ह। त्या एक्सरसाइज केल्यानंतर तुमची पाठदुखी ही कमी होईल, करायला एकदम इजी आहेत। तर चला मग करूया सुरुवात। आता आपण बघूया काही स्ट्रेचेस। बॅक साइड आपली पूर्ण स्ट्रेट ठेवणे आणि राईट हँड पूर्ण या पद्धतीने करणे, पूर्ण या पद्धतीने, पूर्ण कोपरा पकडायचा या पद्धतीने लेफ्ट हँडने आणि राईट हँड पूर्ण या पद्धतीने, पाठीमागे जेवढं पाठीमागे नाही तर तेवढा। परंतु एक्सरसाइज करताना लक्षात ठेवायचे, तुम्ही जेवढे कम्फर्टेबल आहात तेवढेच करणे। जास्त हाताला दुखणे नाही, थोडंसं इथे कम्फर्टेबल आहे इथे करणे, इथे इथे पूर्ण होत असेल तेवढे कम्फर्टेबलपणे करणे या पद्धतीने। करायला एकदम इझी सिंपल पण भरपूर इफेक्टिव्ह या पद्धतीने। मी तुम्हाला एकदम करून दाखवणार आहे, परंतु तुम्ही एक एक पाच वेळा करणे या पद्धतीने। या पद्धतीने त्यानंतर आपले हात पूर्ण गोलाकार फिरवून या पद्धतीने जेवढं कम्फर्टेबल आहे तेवढेच फिरवणे या पद्धतीने। स्लोली स्लोली त्यानंतर रिवर्स या पद्धतीने। एकदम सिंपल आहे पण पाठदुखीसाठी खूप इफेक्टिव्ह आहे या पद्धतीने। त्यानंतर एक हात पूर्ण वरती, राईट हँड आणि पूर्ण लेफ्ट हँडने प्रेस करणे या पद्धतीने। मी तुम्हाला एकदम मागून दाखवते म्हणजे कळेल व्यवस्थित तुम्हाला कसे करणे। पाठी मागून बघा, एक हात पूर्ण आपला वरती या पद्धतीने, दुसऱ्या हाताने प्रेस करणे या पद्धतीने। हा भाग त्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे बघा। पाठदुखी जास्त होत असेल तर त्याच्यावर खूप आरामदायक आहे या पद्धतीने। दुसरा पण हात पूर्ण वरती या पद्धतीने। एकदम इझी आहे। त्यानंतर आपण एका साईडला लाईट डाऊन बघणार आहोत, एका साईडला पूर्ण लाईट डाऊन या पद्धतीने आणि पूर्ण पोटावरती येणे, पूर्ण या पोझिशन मध्ये येणे बघा। या पोझिशन मध्ये आल्यानंतर पूर्ण आपले हात आहेत ते पूर्ण या पोझिशन मध्ये स्लोली स्लोली पाठीमागे येणे, आपली जी चीन आहे ती पूर्ण मॅटला टच या पद्धतीने, हात पूर्ण या पद्धतीने, फिंगर्स इंटरलॉक करणे हातांच्या आणि या पद्धतीने वरती। जेवढं तुम्ही इथे कम्फर्टेबल असाल इथे इथे थोडा वेळ थांबणे या पोझिशन मध्ये अँड रिलॅक्स या पद्धतीने। त्यानंतर धनुरासन बघणार आहोत या पद्धतीने, पूर्ण हात आपले आणि वरती जाणे, थोड्या वेळ थांबणे या पोझिशन मध्ये अँड रिलॅक्स, मकरासन मध्ये रिलॅक्स करणे। या पोझिशन मध्ये यायचे, पूर्ण एका साईडला लाईट डाऊन, हा गुडघे आपले पूर्ण ह्या पोझिशन मध्ये ठेवायचे, हात आपला वरती, स्लोली स्लोली पाठीमागे नेणे हात या पद्धतीने, आपण ही पाठीमागे जाणे। त्यामुळे काय ह्या भागामध्ये पूर्ण स्ट्रेच निर्माण होईल आणि छान वाटेल पाठदुखीसाठी। ही पोझिशन अशीच राहील, त्यानंतर वरती पूर्ण, नंतर पूर्ण हात वरती आणि पाठीमागे, स्लोली पुढे या पोझिशन मध्ये। तुम्ही दुसऱ्या साईडला पण करणे, मी एका साईड वरून करून दाखवलेलं आहे तुम्हाला। ह्या एक्सरसाइज करायला एकदम सिंपल आहेत, इझी आहेत। दररोज तुम्ही सकाळी उठल्यानंतर सकाळी करू शकता किंवा 5 वाजता करू शकता। एकदम इझी आहेत पाठदुखीसाठी, तुम्हाला पाठदुखीवर नक्की आराम मिळेल। तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन। तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्वाचे निरोगी राहा। धन्यवाद।